हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं आजच्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि आपण घराबाजूला असणाऱ्या छोट्याशा अमराईमध्ये एक फेरफटका मारून येऊया. सकाळचा मॉर्निंग वॉक पण होतो आणि निसर्गातून फिरण्याचा एक आनंद पण घेता येतो. तर ही आहेत आपली हापूस आणि केशरची झाडं, तसेच राजापूरचा आंबासुद्धा आहे आणि आता त्याच्या देठांचा कलर बदलायला लागला आहे. आम्ही फेरफटका मारून आलो तोपर्यंत इथं आल्या होत्या ह्या मावशी. आमच्या गावापासून 4 किलोमीटरवरती एका डोंगरावर धनगरवाडा आहे, एक छोटीशी 20-25 घरांची वस्ती. तिथून ही लोकं रोज सकाळी 6:30-7 वाजेपर्यंत जांभळं, करवंद, तोरणं, डोंबलं, त्या त्या सीझनमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात, शिकेकाई असं विकायला येत असतात आणि हा रानमेवा खाण्याचं सुख काही वेगळंच असतं. तर त्यांच्याकडून आम्ही 60 रुपयाची जांभळं घेतली. म्हणजे पाहू शकता तुम्ही, ही दोन मापं घेतली, एक माप 30 रुपयाला होतं. थोड्या त्यांच्याशी गप्पाही मारल्या की एवढ्या लांबून तुम्ही 4 किलोमीटरचा डोंगर चालत कसं येता आणि रात्री परत 8 वाजता त्या परत जातात, दुसऱ्या दिवशी परत सकाळी येतात. तर तुम्ही आपली रील्स बघितलीच असेल करवंद आणायला, तर आम्ही स्वतःच गेलो होतो त्याच्यामुळे ताजी ताजी फ्रेश करवंद आपल्याकडे होती. त्या मावशींकडून नंतर जांभळं घेतली, जांभळं आणि करवंद स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यावरती मीठ टाकलं. कोणाकोणाला आवडतो असा रानमेवा खायला, आणि हे सगळं समाधान गावाकडे आल्यानंतर मनसोक्त अनुभवता येतं, खाता येतं, म्हणूनच गाव आवडतं. मस्त मीठ टाकलेली जांभळं आणि करवंद आता आम्ही आस्वाद घेतो आहे. तुम्ही पण या, टाटा, बाय बाय.